नमस्कार, मी धीरज घोलप. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. लोकशाहीच्या उत्साहामध्ये तरुणाची मते, त्यांची विचार ही खूप महत्त्वाची असतात. म्हणून आज आपण थेट तरुणांसोबत संवाद साधून जनतेचा जाहीरनामा हा विशेष कार्यक्रम करणार आहोत. आता मी आहे विक्रोळी पारसड येथील संदेश कॉलेज या महाविद्यालयामध्ये. काही तरुणी आहेत आपल्यासोबत, अजून काय तरुण, काय काय नाव आहे तुझं? नेहा शिंदे. नेहा शिंदे आहे. नेहा शिंदे नाव, नेहा शिंदे, आणि हस्बंडकडचं नाव नेहा खुडे, नेहा अक्षय खुडे. खुडे खुडे, बघा खुडे आहे. काय तुझ्या समस्या आहे? काय तुला विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं, आणि काय तुझ्या आत्तापर्यंत तुला काय असं वाटतं का बाबा ह्या निवडणुकीनंतर हे प्रश्न बदलले पाहिजे? मला एवढंच म्हणायचं की ना, ह्यांनी आश्वासनं देणं बंद करा. अगोदर तुम्ही काम करा आणि नंतरच मग आहे ना काय असेल ना ते बोला. हां, हे मी करणार आहे असं नका बोलू, अगोदर करा. हां, मी केले मग तुम्ही चान्सच देऊ नका लोकांना बोलायचा. तुम्ही आश्वासनं दिली आणि काम केलं आहे म्हणून अगोदर बोलायचं आणि मग नंतर काम नाही करायचं असं कुठं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगोदर तुम्ही करा ना, अगोदर करा आणि मग म्हणा लोकांना हां ही केलं आम्ही, आणि लिहून दाखवू त्यांना आम्ही केलं आहे म्हणून. हे असं डायरेक्टली आश्वासनं नका देऊ ना तुम्ही. आणि मला एक म्हणायचं आहे, तुम्ही जे रेल्वे स्टेशनवरती वायफाय लावलेत ना, त्याचं काय काय होतं? मला ह्यांना सगळ्यांना विचारायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये नेटपॅक आहे का नाही, मग ते वायफायचा काय उपयोग आहे का? तुम्ही ना ते शौचालयाला जाताना तिथे ना एका व्यक्तीचे 5 रुपये नाही तर 2-3 रुपये घेतात, त्यापेक्षा ते ना ते लॅटरीला ते शौचालयाला जायचं पैसे बंद करा. आणि वायफायचे ते वायफाय लावले ना ते सुद्धा बंद करा, काय उपयोग होत नाही त्याने. आता मध्ये पूर आला होता, काय जण गेलते तिथं सेल्फी काढून आलेत. काय गरिबांची मस्करी चालली, चेष्टा चालली, काय चालू आहे? काय राम कदम साहेब. बाबा राम कदम साहेब, बरं ठीक आहे. काय त्यांची कामं काय? तशी बघायला गेली त्यांची कामं लोकांना ॲम्ब्युलन्स देणे, लोकांना ॲम्ब्युलन्स देणे, नोकऱ्या लावणे. तुम्ही बघू शकता काय काय नुसते असं लावले. तुला नोकरी कधी लावले? कधीच नाही आतापर्यंत. मग तू कधी गेलेली गेली नोकरी लावायला असं तुझा कोणाचा रेफरन्स घेऊन? रेफरन्स तर खूप आलेला. हा मग लोकांचे असे बघितलेत रेफरन्स, पण अजून काम झालेलं तुम्ही अजून बघितलं नाही आहे का? तुझ्या विभागात काहीच काम केलेलं नाही का? जे पाहिजे ते तर केलेलंच नाही आहे. काय पाहिजे होतं, काय पाहिजे होती का? आश्वासनं देतात की तरुणांना नोकरी लावणार, हे करू ते करू, पण काय झालेलंच नाही आहे ना. मला अजून दाब बघितलेलंच नाही. जेव्हा मी बघेल तेव्हा मी बोलू शकतो की हां हा चांगले, ते चांगले राजकारणी. म्हणजे गेल्या 10 वर्ष ते आमदार आहेत आणि यंदाही त्यांना तिकीट भेटलेली आहे. म्हणजे अगोदर तुमच्यासाठी काहीच, तरुणांसाठी काहीच झालेलं नाही. काय झालेलं आहे काय तुमची, म्हणजे तरुणांसाठी काय केलं आहे? माझ्यासाठी तरी अजून काहीच झालेलं नाही आहे, त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही. आणि मी असं सांगू शकते की माझ्यासाठी काहीच झालं नाही म्हणजे कुणासाठी चालत आलं नाही. क्या बात आहे. बरं तुझ्याबद्दल तुला काय वाटतं? सर मला तरी असं वाटतं की राजकारण्यांचं खरंच लक्ष देशाकडे आणि देशाच्या प्रगतीकडे असलंच पाहिजे, पण त्यांचं लक्ष इतर म्हणजे फक्त नॉर्मली लोकल कामांवरच जास्त जाते, लोकांना खुश करण्यासाठी की लोक खुश होऊन आणि आम्हाला मतं देतील. बरं काय खुश केलं लोकांना बाबा असं, तर काय खुश केलं? म्हणजे राजकारणी लोक जास्त करून लोकांना काही वस्तू दान करून, किंवा म्हणजे आम्ही मोफत असतं ना इलेक्शन येतात तेव्हा हे चालू होतं की कमी भावात आम्ही तुम्हाला या वस्तू उपलब्ध करून देतो किंवा मोफत उपलब्ध करून देतो या वस्तू, पण त्याचा काही ॲक्च्युली फॅक्ट हे आहे की ॲक्च्युली त्याचा काहीच फायदा नाही आहे. जर देशाची प्रगती घडेल ना तरच काहीतरी होऊ शकतं या देशाचं, आणि जेव्हा यूथ पुढे जाईल, यूथ एकत्र येईल ना तेव्हाच काहीतरी होणार. काय तुम्हाला तुमचे अगोदरचे जे आमदार आहे आणि आत्ता जे आमदार आहेत काय माहीत आहे तुला? काय बाबा कुठले आमदार आहेत आणि अगोदरचे तुझे आमदार कोण? राम कदम साहेब. सर राम कदम आहेत का? बरं तुला काय माहिती राम कदमबद्दल, काय बोलणार, काय त्यांची कामं? म्हणजे त्यांची कामं मी ऐकली भरपूर आहेत. ते म्हाताऱ्या माणसांना तीर्थयात्रेला घेऊन गेले आणि म्हणजे खूप लाखो हजारो स्त्रियांकडून राखी बांधून घेतले रक्षाबंधनला, त्यांना साडी वाटप. अजून दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याची मयत झाली तिथं ते ॲम्ब्युलन्स पाठवतात, त्यांना 10 दिवसाचं जेवण देतात,
ठीक आहे, मला ते चांगलं वाटलं, छान काम केलं त्यांनी, ते छान काम करतात. पण मला एक त्यांना त्या सरांना ना राम कदम सरांना एक बोलायचं आहे, प्लीज आमच्याकडे पाणी येत नाही आहे, प्लीज पाणी तेवढं पाठवून द्या. आम्ही ग्रामसेवक आहेत ना, त्यांच्याकडे गेलो होतो की आम्हाला पाणी येत नाही, पाईपलाईन कुठंतरी लिकेज झाली आहे. तिथले जे पाणी सोडतात ना, त्यांनी एक दिवस आले आणि माझ्या हजबंडकडनं ते माझ्या हजबंडने ते उखरलं, आणि तरी दुसऱ्या दिवशी मी हजबंडला उठवलं आणि म्हणलं पाणी नाही येत आहे, काय करायचं. ते म्हणले मी इतकं किती कष्ट केलं खोदायला, तरी पाणी नाही येत आहे, काय करायचं. माझे भाऊजीत ना, ते म्हणले मी उद्या ना डायरेक्टली त्या जे पाणी सोडतो ना त्याच्याकडे जातो, त्याची पाईपलाईन मी ना लिकेज करतो, मग त्यांना समजेन. मला आमदार साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की ना आम्हाला पाणी येत नाही आहे, आम्हाला पाणी मला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते म्हणत होते आम्ही शौचालय बांधून देणार आहेत म्हणून. शौचालय बांधून कसं देता, पाणीच नाही आहे. पाणी कुठनं आणायचं शौचालय वापरायला, पाणी कुठनं आणायचं. पाणी द्या अगोदर, तरच शौचालय बांधायचं. हे द्या तुम्ही असं. तू राहायला कुठे ती राहते ना, त्याच्या खालीच मी राहते. तुम्हाला पाणी नाही? नाहीये पाणी आम्हाला. किती मग जसं मला माझ्या लग्नाला 4 महिने झालेत. हां तर आहे ना, मला जसं मी आले ना तसं मला वाटतं माझं पाय आपण कोणी आहेत की काय, की माझ्यामुळे पाणी येत नाही आहे म्हणून मला असं कधी कधी वाटतं. आता माझे सासरे म्हणतात आपण बदलापूरला जाऊया राहायला, आमचं तिथं एक फ्लॅट आहे, तिथं म्हणतात तिथं पाणी येतं, तिथं बोर दिला मला तिथल्या इथं काय म्हणतात त्याला बोर काढून दिला आहे. आता ते म्हणतात तिकडं, आणि मी म्हटलं तिकडं गेल्यावरती माझं इथलं कॉलेजचं कसं व्हायचं, मी बदलापूरवरून इथं कॉलेजला कशी येऊ, कसं काय येऊ कॉलेजला मी इतक्याला. आता ह्या पाणी येत नाही आहे, ह्या पाण्यासाठी आम्ही बदलापूरला जायचं का. सांग मला एक सांग बरं, तू ऑलरेडी मॅरिड आहेत, संसार सांभाळून तू एज्युकेशन करते, जमतं तुला हे सर्व? करते. हां थोडासा त्रास होतो, पण आयुष्यात पुढे जायचं असेल तर थोडासा त्रास सहनच करावा लागतो ना.